आजही 24 तास एक पाऊल पुढे. रत्नागिरी मधल्या संगमेश्वर तालुक्यात मेनहोल मधून लीकेज झाल्याने पाण्याची अक्षरशः कारंजी उडतायत. कुचांबे गड नदी प्रकल्पाच्या कालव्यातल्या मेनहोल मधून हे लीकेज सुरू झालं. प्रचंड वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झाला. अजूनही 25 ते 30 फुटांची कारंजी उडतायत. यामुळे आजूबाजूच्या 25 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. लीकेजमुळे लाखो लिटर पाणी वाया जाताना आपण पाहतो आहोत. या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संदेश सावंत यांनी. गड नदी प्रकल्पाच्या कालव्याला जोडणारा मेन होल लीकेज झाल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. आपण इथे बघू शकतो की किती मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी बाहेर जाताना दिसतंय. प्रतिसेकंद 25 घनमीटर इतक्या वेगाने हे पाणी बाहेर पडतंय. हा जो गड नदी प्रकल्प आहे, गेल्या अनेक वर्षांपासून या गड नदी प्रकल्पाचं बांधकाम चालू होतं, मात्र काल अचानक इथल्या मेन होलला लीकेज झाल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडताना आपल्याला दिसतंय. किती प्रचंड वेगाने या ठिकाणी पाणी बाहेर पडतंय. हे सर्व जे पाणी आहे, सर्व पाणी इथल्या कुचांबे पाचांबे गावांमध्ये जात आहे. इथले अधिकारी जरी म्हणत असले की या इथे कोणत्याही वस्तीला धोका नाही असं अधिकाऱ्यांचं जरी म्हणणं असलं, तरी इथल्या पाण्याच्या वेगावरून आणि आपण इथलं जे दृश्य बघतो या दृश्यावरून निश्चितपणे कल्पना येते की इथल्या लोकवस्तीला धोका आहे. G24 साठी व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक मोहिते सह संदेश सावंत, रत्नागिरी. G24 तास एक पाऊल पुढे.